हरिओम श्री राम अंपत्न्या। मी मधुराविरा आमोदसिंह दिघे, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र। मी बापू परिवारात 2000 पासून सामील झाले। आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो स्वयं भगवान त्रिविक्रमाचा आहे। बापू आपल्याला त्यांच्या पितृवचनामधून आणि प्रत्यक्षच्या आग्रलेखांमधून आपल्याला स्वयं भगवान त्रिविक्रमाची माहिती आणि सत्यकथा सांगतात, आणि त्या सत्यकथा इतक्या सुंदर आहेत की जेव्हा बापू लिहितात आग्रलेखामध्ये तेव्हा असं वाटतं की त्या कथा वाचतच राहाव्या, त्या संपूच नाही, इतक्या सुंदर कथा आहेत। आणि त्या त्रिविक्रमाच्या ज्या कथा बापूने दिल्या त्याच्यामध्ये इतका तो प्रेमळ त्रिविक्रम आपल्या भक्तांकरता कसा धावत असतो, कसं काय काय करत असतो, संकटातनं निवारण करत असतो, त्या इतक्या सुंदर कथा बापूने दिल्यात। खरं तर आम्हा श्रद्धावानांना त्रिविक्रम ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती। बापूंनी त्रिविक्रमाचं, स्वयंभगवान त्रिविक्रमाचं जे चित्र आहे ते सर्व भक्तांकरता, सर्व श्रद्धावानांकरता प्रत्यक्षमधनं, प्रत्यक्ष पेपरच्या माध्यमातून सर्वांना खुलं केलं। आणि त्रिविक्रम भगवानाची भक्ती ही किती सोपी, सुंदर आणि सरळ आहे हे जेव्हा बापूंनी त्रिविक्रम मंत्र गजर, त्रिविक्रमाचं भजन आणि त्रिविक्रमाची वचनं दिली तेव्हा खरंच अनुभव असला की किती सुंदर आहे। आणि असंच असं वाटलं की खरंच आपण आपली त्रिविक्रमाची जी भक्ती आहे ती वाढवावी। आणि ह्याच उद्देशाने, ह्याच अनुषंगाने आम्ही घरी त्रिविक्रमाचा फोटो आणला। आता जो मी तुम्हाला अनुभव सांगत आहे तो माझ्या मिस्टरांचा आहे। माझे मिस्टर अमोद सिंह दिघे हे एका प्रायव्हेट डायग्नोसिस कंपनीमध्ये लॉजिस्टिक्स हेड म्हणून आहेत, आणि ते ऑल ओव्हर इंडियाचं लॉजिस्टिक्स बघतात। तर ह्या कंपनीमध्ये लॉजिस्टिक्स आहे म्हणजे काय आहे, तर जे ह्युमन ब्लड सॅम्पल असतं ते ह्युमन ब्लड सॅम्पल, ह्युमन ब्लड टिश्यूज ह्याचं जे लॉजिस्टिक्स असतं की ते लॅबपर्यंत पोचवणं पूर्णपणे ऑल ओव्हर इंडिया हे त्यांचं बघायचं असतं। तर त्या इम्पॉर्टंट कामाकरता ते दिल्लीला गेलेले होते, आणि तिथे असं काम होतं की त्यांना एक जो कंपनीचा एक जुना वेंडर आहे जो 20 ते 22 वर्ष जुना आहे तो खूप डॉमिनेटिंग झालेला होता, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स आता ते मान्य नव्हते, आणि त्याला काढून रिप्लेस करून नवीन वेंडर घालायचा होता। तर ह्या ह्याच्याकरता हे जे वेंडर घालणं म्हणजे काय, तर ह्या जे वेंडर्स असतात ह्यांचे बायकर्स असतात, बाईक चालवणारी मुलं जे हे सॅम्पल्स पिकअप करत असतात आणि लॅबपर्यंत त्या ठिकाणी मग ते ट्रान्सपोर्टेशन त्याचं लॉजिस्टिक्स करत असतात। तर हा नवीन वेंडर घातला गेला गेला आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन त्या वेंडरकडनं चालू झाले। पण झालं असं की ह्या दरम्यान लगेचच अमोद सिंहांना हे कळण्यात आलं एका थर्ड पार्टीकडनं की हा जो नवीन वेंडर घेतला आहे त्याच्या मार्केटमध्ये अतिशय नेगेटिव्ह रेप्युटेशन आणि खूप चुकीचं त्याच्याबद्दलची माहिती त्यांना अचानक पुढे आली। ॲक्च्युली अमोद सिंहांनी जेव्हा हा वेंडर घेतला होता कंपनीकरता तेव्हा त्याची अर्थातच माहिती घेऊनच हा वेंडरशी ॲग्रीमेंट केलं गेलं होतं, पण हे नवीनच अचानक आलेल्या माहितीने त्यांना खूप टेन्शन आलं। टेन्शन येण्याचं कारण हे होतं, कारण जर नवीन वेंडरचं जर लॉजिस्टिक्स ऑपरेशन थांबवायचं होतं तर ह्याच्याने होणार काय होतं, तर पेशंट लेवलवरती जे पेशंट्सचे ब्लड सॅम्पल्स, टिश्यू सॅम्पल्स, ऑपरेशनचे जे कलेक्ट ऑपरेशननंतर जे काढले जातात त्याच्यावरती हा लॅब टेस्टिंग होऊन त्या पेशंट्सना पुढची ट्रीटमेंट काय द्यायची हे ठरत असतं। तर जर हे ऑपरेशन, लॉजिस्टिक्स ऑपरेशन थांबलं तर हे पेशंट्सचे एका ठराविक दिवसांपर्यंतच ह्याचं ते ब्लड सॅम्पल्स नीट राहू शकतात, नाहीतर ते जे काढलेले पार्ट्स, टिश्यू पार्ट्स असतात ते वेस्ट होणार, म्हणजे पेशंट लेवलवरती हा त्यांना खूप मोठा लॉस आहे। कंपनी लेवलवरती बघायचा तर हा कंपनीकरता करोडोंचा लॉस आहे, आणि ह्या दोन्हीचा इफेक्ट म्हणून अमोद सिंहाचा डायरेक्टली त्यांचा जॉबवरती परिणाम होणार होता, कारण तो जॉब जाणारच होता। ह्या सगळ्या टेन्शनमध्ये त्यांनी मला रात्री जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी हा सगळा मला प्रॉब्लेम सांगितला की असा असा इथे खूप प्रॉब्लेम झाला आहे। तर मी त्यांना म्हणाली, त्याला अमोद सिंहला म्हणाली, म्हटलं प्रॅक्टिकली मी तुला ह्या प्रॉब्लेममध्ये काहीच मदत करू शकत नाही आहे, पण माझा असा विश्वास आहे की त्रिविक्रम तुला नक्कीच काहीतरी ह्याच्यातनं मार्ग काढेल। तर मी असं करते, मी हा फोन त्रिविक्रमाचं जी घरी तस्वीर आहे त्या तस्वीरीला मी हा फोन लावते, तू हा तुझा जो प्रॉब्लेम आहे तो तू त्रिविक्रमाला सांग, ह्याच्यातनं त्रिविक्रम नक्कीच काहीतरी मार्ग काढेल। आणि असं बोलून मी तो फोन त्रिविक्रमाला लावला तस्वीरीला, आणि अमोद सिंहला जो प्रॉब्लेम होता तो पूर्ण त्याने स्पष्ट सगळा प्रॉब्लेम त्रिविक्रमाला सांगितला। एक 5 मिनिटं अमोद सिंहाने सगळा प्रॉब्लेम त्रिविक्रमाला सांगितल्यानंतर एक अंदाजे मी तो फोन परत घेऊन त्याच्याशी बोलायला लागले आणि त्याला सांगितलं, आता तू काहीच काळजी करू नकोस, कारण तुझा प्रॉब्लेम त्रिविक्रमापर्यंत गेला आहे आणि स्वयंभगवान त्रिविक्रम नक्कीच तुझ्याकरता ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढणार। ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं की अमोद सिंह त्यांच्या जे डिरेक्टर आहेत कंपनीचे त्यांच्याशी त्यांनी हा प्रॉब्लेम सगळा सांगितला जो झाला आहे, तर ते जे तो जो डिरेक्टर आहे त्याने सांगितलं की तू काहीच काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर ह्या डिसिजनमध्ये आहे, काहीही प्रॉब्लेम होणार जरी झाला तरी मी तुझ्याबरोबर आहे, आणि तू ह्या वेंडरला न काढता जे चालू आहे ते ऑपरेशन चालू ठेव। ॲक्च्युली असं होतं की जर म्हणजे अमोद सिंहाला हीच भीती होती की हे जर निगेटिव्ह कळलं हे खरं असतं
आणि ह्याचे जे इम्पॅक्ट जो कॉन्सिक्वेन्सेस होता तो खूप भयानक होता, म्हणजे सगळ्याच लेवलवरती खूप डिफिकल्टी आणि प्रॉब्लेम्स होते. तर ते 2 दिवसात इतकं स्मूथ फंक्शनिंग झालं की तो जुना वेंडर तोही बाहेरून कुठचेच प्रॉब्लेम काहीच नव्हता करत. हा जो नवीन वेंडर होता ज्याने हे ॲग्रीमेंट चालू केलेलं, हे सगळं लॉजिस्टिक्स ऑपरेशन जे होतं ते इतकं स्मूथ फंक्शनिंग झालं की म्हणजे आम्हाला, म्हणजे स्पेसिफिकली अमोद सिंहला असं झालेलं की आज 1 दिवसापूर्वीपर्यंत मी त्रिविक्रमाला हेच प्रॉब्लेम सांगेपर्यंत मी असा होतो की आज माझी नोकरी राहते की जाते इथपर्यंत मला प्रॉब्लेम आला होता. आणि तो प्रॉब्लेम आला कधी आणि गेला कधी हे कळलं देखील नाही आमच्या बाबतीत. आणि आम्हा सर्व श्रद्धावनांकरता त्रिविक्रम आणि बापू हे एकच आहेत. आणि म्हणूनच ह्या त्रिविक्रम बापूंचरणी हीच एक प्रार्थना आहे की तुमच्या चरणांवरचा आमचा विश्वास असाच वाढवत, तुमच्या चरणांची सेवा आणि भक्ती तुम्ही आमच्याकडनं करून घ्यात. हरिओम श्रीराम अंबज्ञ.